इंडिया मेगा अॅग्रो विरोधात रयत क्रांती संघटनेच्या वतीनं ईडीकडे निवेदन देणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज शासकीय विश्रामगृह इथं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदमध्ये सदाभाऊ खोत म्हणाले की इंडिया मेगा अॅग्रो कंपनी विरोधात रयत क्रांती संघटनेच्या वतीनं ईडीकडे निवेदन देणार, शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे आम्ही मिळवून दिल्याशिवाय शांत राहणार नाही. यावेळी पुढे ते म्हणाले की शरद पवार यांनी सहकार क्षेत्राचं श्राद्ध घालण्याचं कटकारस्थान केलं आहे. आम्ही आज नांदेड जिल्ह्यातील 2 शेतकरी आत्महत्या पाहतोय, त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांची गुंतवणूक कुठं कुठं आहे, शेवटी हा पैसा त्यांनी गोळा केला याचा अर्थ कुठंतरी गुंतवणूक असणार आहे. त्यांची गुंतवणूक कुठं आहे ती त्याचा सगळा तपास त्या पातळीवर व्हावा म्हणून आम्ही स्वतः ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही निवेदन देणारच आहोत. त्याची मालमत्ता पहिल्यांदा जप्त करा. खरं बघितलं तर राज्य सरकारने या प्रकरणाकडं गांभीर्यानं पाहणं गरजेचं होतं, पण मिलीभगत असल्यासारखं राज्य सरकारसुद्धा फक्त बांधावर उभा राहून या सगळ्या प्रकाराकडे बघत राहिलं शेतकरी आंदोलन करत असताना. आणि दुसरी गोष्ट, अधिवेशन जर 2 दिवसाचं व्यवस्थितीने चालवलं असतं तर निश्चितपणानं हे प्रश्न ऐरणीवरती आले असते, परंतु अधिवेशनमधून सरकारला पळ काढायचा होता म्हणून त्या ठिकाणी भरकटराव जाधवांच्या हातामध्ये तालिका अध्यक्षपद दिलं आणि भरकटराव जाधवांना सगळं अधिवेशन भरकटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यामुळं हे सगळे प्रश्न थोड्या ताकदीनं मांडता आलं नाही, पण निश्चितपणानं हा प्रश्न आम्ही सोडणार नाही आहे. हा प्रश्न आम्ही राज्य पातळीवर सुद्धा उचलून धरू. ज्यामध्ये सहकार चळवळीचा पाया खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेब असतील, बॅलिस्टर धनंजयराव गाडगीळजी असतील, सहकार मंत्री विठ्ठलराव विखे पाटील असतील यांनी घातला आणि त्याचं बारसं खऱ्या अर्थानं यांनी सहकाराचं या राज्यामध्ये घातलं. परंतु शरद पवार साहेबांच्या सगळ्या चेल्या चपाट्यांनी सहकार चळवळीचं श्राद्ध घालण्याचं काम या राज्यामध्ये केलं आणि राज्यातला सहकार चळवळीमधला जो युवक होता, शेतकरी होता, शेतमजूर होता, ऊस उत्पादक शेतकरी होता, याची माती करण्याचं काम हे पवार साहेबांच्या चेल्यांनी केलं आणि म्हणूनच 55 साखर कारखान्यांचा जाहीर निलावा घेऊन हे कारखाने त्यांनी स्वतःच्या घशात घालून घेतले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.